बानू बानू म्हणतात ती तूच ना? वळजी, पर तुम्ही कोण आहेसा? मी माळसाची आई. या बसा जी. मी पाहुणचार घ्यायला नाही आले. कोण ही? ही माझ्या संग आली आहे चंदनपुरीहून. तिला सांग मला तुझ्याशीच बोलायचंय. अरे वा, छान आहे हवाडा. एका रात्रीत बांधलाय म्हणे हवाडा. तोही तुझ्यासाठी. पूर्ण एपिसोड पहा Z5 तुझ्याबद्दल जेवढं ऐकलं तशीच तू. माझ्या मुलीला पाहिलंयस ना तू? तू तिची जागा कधीच घेऊ शकणार नाहीस. माझी लेक आहे ती. आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड देऊन खंबीरपणे उभी राहिली माझी लेक. तू तिच्यापासून देवांना हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास, पण तुझा हा डाव पूर्ण यशस्वी होण्यासाठी देव माळसाला सोडून तुझ्या अधीन होतील हे जर तुझं स्वप्न असेल तर मी ते कधीही पूर्ण होऊ देणार नाही. तुम्ही समजता तसं काय नाही जी. माझ्या लेकीने योग्य तेच केलं. तुला गडाची पायरीही चढू दिली नाही. जिथे आहेस तिथेच राहा. वर जाण्याचा प्रयत्नही करू नकोस. माझी मुलगी आग आहे हे ध्यानात ठेव. तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, माझी लेक या राज्याची सम्राज्ञी आहे. तिच्या आज्ञेशिवाय इथलं एक पानही हलत नाही. तू देवांशी लग्न केलंस, हा वाडाही बांधून घेतलास, म्हणून यापुढे तुला जे हवं ते मिळेलच असं नाही. आतापर्यंत मी इथे माझ्या लेकी सोबत नव्हते, पण आता मी आले. आणि महत्वाचं सांगून ठेवते, तू आता इथे कशी राहतेस तेच मी पाहणार आहे. इतकं बोलल्यानंतर ती बानू काही इथे राहणार नाही. माझ्या मुलीचा संसार असा कसा मी मोडताना पाहिन? तिला हे सगळं कोणीतरी बोलणं आवश्यक होत, आणि माझ्याशिवाय हे कोण करणार होत? मला काय म्हणायचं होतं हे त्या बानूला कळालं असणार. आता ती इथे नाही राहणार. मला कोणी विचारलं तर काय उत्तर द्यायचं हे मी पाहिन. माझं अगं लक्ष कुठे आहे तुझं? आई तू कधी आलीस? पाणी दे आधी, दमले मी पायऱ्या उतरून चढू. पण कुठे गेली होतीस तू? त्या बानूकडे गेले होते. काय, आणि तू मला सांगितलं का नाहीस? तू का गेली होती तिच्याकडे? मला पाहायचं होत कोण आहे ही बानू, कशी आहे ती. तेवढ्यासाठी गेली होतीस तू तिच्या दारात? नाही, मला तिला सांगायचं होत माझी माळसा कोण आहे आणि तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही म्हणून. त्याची काही आवश्यकता नव्हती आई. असं कसं, असं सोडून द्यायचं?
या सगळ्याला कोण कारणीभूत आहे? ती बानूच ना. तिने तुझी सवत म्हणून इथे येण्याआधी विचार करायला हवा होता. हो, यांची सोबत होती तिला. तिला एकटीला तरी काय दोष देणार? यांना कळायला नको. हे जर तिच्यापासून दूर राहिले असते, चंदनपुरीला राहिलेच नसते, तर हे सगळं घडलंच नसतं. हो, पण आता जे झालंय त्यावर बोलून काय उपयोग? तू भोईस ग माळसा. तुझ्या ध्यानात नाही आलं की आपला पती परस्त्रीच्या प्रेमात पडतो आहे म्हणून तू दुर्लक्ष केलंस. आई, जेव्हा जेव्हा माझ्या ध्यानात आलं तेव्हा तेव्हा मी त्यांना विचारलं आहे, पण त्यांनी मला कधी सत्य सांगितलंच नाही. हो ना, पण तू हे मला का नाही कळवलंस? मी आले नसते का? तर गेल्या वेळेस मी इथे आले तेव्हाच मला संशय आला होता. तू सुखी नाहीस हे तेव्हाच मला ओळखायला हवं होत. श्री खंडेरायांनी ह्यांना काय सांगितलं कुणास ठाऊक, पण हे त्यांचीच बाजू घेत आहेत. तू तिच्याकडे गेले होतेस, काय बोलणं झालं तुझं? खूप काही बोलले मी तिला. आता काय काय बोलले हे तुला काय सांगू? पण आता ती इथे नाही राहणार. काय? हो, मी माझ्या लेकीचा संसार पुन्हा पहिल्यासारखा करेन आणि मगच इथून जाईन. खरंच असं होईल? असंच होईल. त्या बानूला मी असं काही बोलले की ती इथे राहण्याची चूक करणार नाही. अगं, असं कसं काय बोलती आज? कोण बी काय बी बोलल, त्यासनी काय ठाव आहे ग? देवांसंग लगीन व्हावं म्हणून तू किती कष्ट घेतलं आहेस ते? म्हणजे एवढं समज करून या देवांसंग लगीन केलं, तर आज माझ्या पहि देवासनी कोणा कोणाचं काय बाय ऐकून घ्यावं लागतंय. आत्तापतूर बानूला असं कोण बी बोललं नव्हतं. माळसा त्यांच्या आई घरला आल्या आणि बानूला काय बी बोलल्या. बानू पर रडवेली झाली आहे. मला तिला आधार द्यायला हवा. एक सांगू तुला, मला ठावा आहे तुला त्रास होतोय, पण देवांसंग लगीन होण्याआधी त्यांनी तुला सांगितलं होतं का त्यांचं लगीन झालं आहे म्हणून? तरी बी तू त्यांच्यावर जीव लावलास, त्यांच्या संग लगीन करायचं ठरवलंस, मग हे समजवणारच होत की म्हासा ताईसनी हे नाही खपायचं हे बी तुला ठावं होतं. तशी तू मनाची तयारी भी केली होतीस, पण असं असताना आता कसं पाय तू अन पाडून बसली आहेस? नग विचार करूस म्हासा त्यांची आई काय म्हणल्या त्याचा. असं नाही करता येत ग, पण म्हणजे मला कुणी बी काय बी बोललं तरी मी खपवून घेईन. माझं देवान संघ लगीन झालं आहे, माझं देव माझच आहे हे ठाव आहे मला. तर मला याच वाईट वाटत या का आज म्हासा त्यांच्या आई मला बोलल्या, आणि तसच देवासनी बी कोण काय बाय बोलत असणार. अगं, देवासनी कोण बोलल? म्हासा ताई. म्हासा ताई तर देवासनी बोलत्या.
बानू हतन जायचं नक्की केलं आहेस का तू? होय म्हणजे आता अजून यांना त्रास होण्यापरीस हे हातनं गेलेली परी एक विचारू काय? तू देवासनी हे सांगणार नाहीस? त्यासनी हे सांगितलं तर ते मला जेजुरी सोडून जाऊ देत त्यानं त्या तर म्हणते आपण वस्तीवर जाईपासून त्यास निकाल नाही तर चांगलंच आहे. ते मोहर असताना माझा हातनं जायचं धीरच होणार नाही. तुझ्याबद्दल जेवढं ऐकलं तशीच आहेस तू. माझ्या मुलीला पाहिलंयस ना तू? तू तिची जागा कधीच घेऊ शकणार नाही. तू देवांशी लग्न केलंस, हा वाडाही बांधून घेतलास, म्हणून यापुढे तुला जे हवं ते मिळेलच असं नाही. माझी लेख या राज्याची सम्राज्ञी आहे. तू आता इथे कशी राहतेस तेच मी पाहणार आहे. Thank you.
मानू परत एकदा विचार कर, जेजुरी सोडून जायचंच आहे का? मला परत विचार नाही करायचा, माझं ठरलं आहे बघ। आता तू भी कसला विचार करू नको, चल आलेच मी। अजून भी विचार कर, बानू निघायचं बानू तिच्या जेजुरीतल्या वाड्यातून बाहेर पडली आहे, ती आता जेजुरी सोडून जाणार। खंडेराय बानूला वाचवू शकणार नाही। माझ्या मायावी शक्ती आता अधिकच बलशाली झाल्या आणि माझ्या त्या मायावी शक्तींपुढे बानू काहीच करू शकणार नाही हे मला ठाऊक आहे। मला ही संधी सोडता कामा नये, हीच योग्य वेळ आहे माझा प्रतिशोध घेण्याची। आता काय करशील खंडेराय? आता काय करशील? मला अडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मी माझा प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाही। या दैत्य कुळाला आता पुन्हा चांगले दिवस बघायला मिळणार आहे। ओम श्री कर्पूर गौराय नमः। ओम श्री शंकराय नमः। ओम श्री सर्पभूषणाय नमः। महासा मला तुझ्याशी बोलायचं आहे। पूजा थांबून? होय। काय एवढं काय महत्वाचं आहे ते? तू मला शब्दात अडकवलं आहेस तेव्हा मला तुला विचारणं भाग आहे। मला जायचं आहे। जायचं आहे कुठे? बानूकडे।
हेच मला ऐकायचं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की 12 वर्ष तुम्ही मला सोडून राहिलात. 12 मास तरी गडावर राहा, पण ते तुम्हाला शक्य नाही. मासा, तुम्हाला वचनात शब्दात बांधलंस म्हणून हा जेजुरी गड मला सोडून जाता येत नाही. माणूस संकटात सापडेल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी तुला आग्रह करतो आहे. पण म्हसा, तू तुझा हट्टीपणा सोडायला तयार नाहीस. तुम्ही उभे का? बसा ना. नको, मी उभाच राहतो. म्हसा, मला तुझ्या शब्दातून मोकळं कर. मला जायचं आहे बानूकडे. होय, आणि मी तुला सांगून जातो आहे. या आधी नाही सांगितलं, आता का सांगता आहात? त्याची चर्चा करण्याची ही वेळ नाही. हो ना, मग मी तुम्हाला गड उतरून जाऊ देणार नाही. म्हसा, तू हट्ट करते आहेस, हे योग्य नाही. हो, हा माझा हट्टच आहे की तुम्ही माझ्या सोबत राहावं. तुम्ही गड उतरून जाऊ नये आणि मी आत काही चुकीचं करते आहे असं मला नाही वाटत. तुम्ही असे चिंतित का दिसत आहात? कारण आज क्षणच असा आला आहे देवी. एकीकडे कुंभकने आपला व्यूह रचला आहे ज्यात बाणाई अनावधानाने संकटात सापडणार आहे, आणि दुसरीकडे श्री म्हसा देवींना दिलेल्या वचनामुळे श्री खंडेराय देखील हतबल झाले आहेत. त्यांना गड सोडून जाणं अवघड झालं आहे. कुंभक पासून बाणाईचं रक्षण तर करायलाच हवं. जर श्री खंडेरायांना गड सोडून जाणं शक्य नसेल तर मग काही करून श्री खंडेरायांना गडावरून बाणाईच्या रक्षणासाठी जावंच लागेल. तेच कुंभकला शासन करू शकतील. पण कसं? म्हसा देवी तर त्यांना गड सोडून बानूकडे जाऊ देणार नाही. आता मलाच काहीतरी योजना करावी लागेल. म्हसा देवींना राग येईल अशी कोणतीही योजना तुम्ही करू नये. नाही देवी, तसं मी काही करणार नाही. वस्तुस्थितीच त्यांना सांगेन, पण वेगळ्या प्रकारे. आणि देवी, तुम्ही जरा श्री म्हसा देवींशी बोललात तर बरं होईल. तुम्हा दोघींमधला अबोला खूप काळ तसाच आहे. म्हसा देवींची तशीच इच्छा आहे, परंतु मलाच आता हा अबोला दूर करण्यासाठी पाऊल उचलावं लागेल. हो, तुम्हाला असं कधी पाहिलं नाही मी. तिच्याकडे जाण्यासाठी किती वेळ झाला तात्कळत उभे आहात तुम्ही. किती व्याकुळ झाले आहात तुम्ही. मला भेटण्यासाठी इतके प्रयत्न कधी केले होते? म्हसा, मी तुला काहीही सांगितले तरी तुझा त्यावर विश्वास बसणार नाही. नाहीच बसणार, कारण मी ते माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. 12 वर्षात तुम्हाला भेटण्यासाठी किती प्रयत्न केलेत मी. माझ्या जीवाचा काय आटापिटा केला मी हे माझं मला ठाऊक. पण तुम्ही स्वतःहून मला कधीही भेटायला आला नाहीत. योग्य बोलते ना मी?
असे नाही म्हळसा, तू तुझ्या मनाचे असे काही पूर्वग्रह करून ठेवले आहेस की ते मलाही कधी कधी तोडणे अवघड जाते. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या नात्यांचा निकष लावणे योग्य नाही. मी तुला न सांगता जाऊ शकलो असतो, पण मी तुला शब्द दिला आहे आणि म्हणून मला हा जेजुरी गड सोडून जाता येत नाही. त्यासाठी मला तुझ्या अनुमतीची आवश्यकता आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, मी जर जाऊ शकलो नाही आणि काही विपरीत घडलं तर त्याचे दायित्व तुझं असेल. अशी परिस्थिती उद्भवली आहे आणि तुम्ही येणार नाही असे कसे होईल? देवी, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? मी तर श्री खंडेरायांना शोधत इथवर आलो. असे काय घडले आहे की तुम्हाला यांना भेटण्याची आवश्यकता वाटली? देवी, गुप्त वार्ता आहेत की जेजुरीच्या वेशीवर शत्रुपक्षाच्या काही संशयास्पद हालचाली दिसल्या आहेत. आपलं सैन्य दल तर त्यासाठी समर्थ आहेत, परंतु श्री खंडेरायांना प्रत्यक्ष जावं लागेल. पण का? कारण जर त्या दैत्यांच्या कुरघोडी असतील तर केवळ सैन्य दल पाठवणं उचित नाही, श्री खंडेरायांना सुद्धा जावं लागेल. आणि ह्या सगळ्याला फार वेळ लागू नये असं मला वाटतं. तुम्ही सत्य बोलता आहात ना देवी? अशा वेळी मी असत्य कसं बोलेन? प्रजेच्या संरक्षणाची बाब आहे. म्हसा, आता तरी मी गेलं तर चालेल का? या तुम्ही. पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime.